वाले पुलिस स्टेशन में पुलिस ने तत्परता दिखाते हुए तीन आरोपियों को चंद घंटों में ही गिरफ्तार कर लिया। फरियादी शुभम छत्रपाल ठाकुर बालाघाट कटंगी निवासी की शिकायत पर पुलिस ने शेख नईम संजय माटे सहित तीनों आरोपियों को धर दबोचा। शहर के कोतवाली पुलिस स्टेशन में पुलिस ने बड़ी ही होशियारी और तत्परता दिखाते हुए चंद मिनटों में ही तीन आरोपियों को धर दबोचा। फिरियादी शुभम छत्रपाल ठाकुर बालाघाट कटंगी निवासी की शिकायत पर पुलिस ने शेख नईम संजय माटे सहित एक और आरोपी को धर दबोचा है। दिनांक 10/8/2022 रोजी रात्री चेवेस 11:30 ते 12:30 दरमियान फिरियादी नामे शुभम छत्रपाल ठाकुर राहणार कटंगी बालाघाट हा गाडीचे स्वतःच्या गाडीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी नागपुरात आला होता। तो बर्डी रेल्वे स्टेशनवरून इतवारी रेल्वे स्टेशनला आला होता बालाघाटला जाण्यासाठी, परंतु इतवारी रेल्वे स्टेशनची गाडी बंद असल्यामुळं तो वापस पुन्हा बर्डी रेल्वे स्टेशनसाठी निघाला। तो जुना मोटर स्टँड गंगा जमुना जवळच्या परिसरातून एका ॲटो ई रिक्षामध्ये बसला। ई रिक्षाने बसून सीए रोडनी जात असताना बँक ऑफ इंडियाच्या ATM जवळ ई रिक्षा चालक व त्यातील दोन पहिलेच बसलेले जे पॅसेंजर होते यांनी त्याचे नगदी 6,300 रुपये व शाळेची शैक्षणिक महत्त्वाची सर्व कागदपत्रे लुटले होते व पळून गेले होते। त्यामधील आरोप पहिला ई रिक्षा चालक आहे संजय राजू मुठे व 21 वर्ष राहणार कळमना चौकीच्या मागे। यास लगेच 12 तासाच्या दिनांक 11/8/2022 रोजी अटक करून त्याच्याकडून काही रिकवरी केली होती व त्याच्यानंतर त्याच्या माहितीवरून त्याचे जे साथीदार आहेत शेख नईम शेख सलीम यास अटक करून गुन्ह्याची कागदपत्र जप्त केली होती। सदरचा याच्यामधील तिसरा इसम अजून अटक होणं बाकी आहे, तो अनोळखी आहे। तसेच दिनांक 14/8/2022 दुपारी 2:30 फिर्यादी नामे कोमल कुमार श्री गोवर्धनदास टकराणी हा राहणारा भोपाळ येथील असून तो त्याचा मित्र नागपूरचा याला भेटण्यासाठी महाल परिसरात आला होता। महाल परिसरात फिरत असताना एक इसम त्याच्याजवळ आला व तो त्यांनी विचारपूस केली की आपण का फिरत आहे। त्याने सांगितलं की मित्राला भेटण्यासाठी आलो आहे। त्याच्यानंतर त्यांनी त्याला फोटो दाखवला तर त्यांनी सांगितलं की मी याला चांगल्याने ओळखतो। त्यानंतर त्यांनी आपले दोन मित्र साथी बोलवून आणले व चौकातून गांधी चौकातून एक ॲटो भाड्याने आणला। भाड्याने ॲटो आल्यानंतर सोडून द्यायच्या बहाण्याने त्याला घेऊन जात असताना भूषण एंटरप्राइजेसच्या जवळ त्यांनी तो ॲटोमधून त्या जो फिर्यादी आहे भोपाळचा त्याचा मोबाईल जबरीने हिसकावून हे पळून गेले। त्यानंतर लगेच गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्हा PSI सयाम यांनी दाखल केला। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पेट्रोलिंग दरम्यान कोतवाली पोलीस स्टेशनच्या दोन्ही तपास पथकाने अतिशय मेहनत करून तेथील तिन्ही आरोपी शेख वसीम शेख अनवर राहणार महाल तसेच ऋतिक गणेश गायकवाड राहणार शिवाजीनगर शुभम वसंता कांबळे राहणार शिवाजीनगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील रिकव्हरी केली आहे। सदरचा तपास हा पोलीस स्टेशन कोतवाली येथील वरिष्ठ PI सर मुकुंद ठाकरे तसेच पोनी गुन्हे सर अरविंद पवार सर तसेच तपास पथकाचे दोन्ही पथकं सुखदेव ASI सुखदेव मडावी तसेच वामन ठोंबरे पोलीस हवालदार वामन ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत व त्यांच्या पथकातील सर्व अंमलदारांनी अतिशय मेहनत करून दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अतिशय प्रयत्न करून तात्काळ गुन्हे ओपन केले आहेत। तसेच सदरचा तपासा माननीय SCP सर सुर्वेसाहेब व DCP राजमाने सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेला आहे। गौरतलब रहे कि फिरियादी शुभम छत्रपाल ठाकुर कटंगी निवासी किसी काम से नागपुर आया हुआ था। इस दौरान उसके बैग में रखे 6,000 रुपए और स्कूल के डॉक्यूमेंट्स को तीन आरोपियों ने चोरी कर लिया था, जिसकी शिकायत कोतवाली पुलिस में करते ही कोतवाली पुलिस ने तुरंत इस मामले में संज्ञान लेते हुए तीनों ही आरोपियों को धर दबोचा। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।